पोलिसांचा एक दिवस सुट्टी देतो, मुस्लिमांनी ताकद दाखवावी, हिंदू त्यांची ताकद मुस्लिमांना दाखवून देतील, दुसऱ्या दिवसाची सकाळ कोण पाहतं ते बघूयात. नितेश राणे यांचं पुन्हा मुस्लिमांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य. अजित पवार यांनी तक्रार केली का, कोणाकडे तक्रार केली यासंदर्भात माहिती नाही. नितेश राणे हिंदुत्ववादी नेते असून ते त्यासाठी काम करतायत. त्यांच्या बोलण्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो, ते यापुढे काळजी घेतील. फडणवीसांकडून नितेश राणे यांची पाठराखण. राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार, वादग्रस्त वक्तव्यातून तेढ निर्माण करण्याला राष्ट्रवादीचा आक्षेप. मुंबईमध्ये ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्वाची बैठक, महाराष्ट्रातील 15 ते 20 जागांवरती दोन्ही पक्ष आग्रही, यावरती सविस्तर चर्चा करून तिळा सोडवला जाणार, सूत्रांची माहिती. तर काँग्रेससोबत उद्या संयुक्त महाविकास आघाडीची बैठक पार पडणार. 100% मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. यामुळे मुख्यमंत्री पदासंदर्भात उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष नेता मोठा असं वाटतं, त्यामध्ये गैर काय, थोरातांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरती खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये आज तिसऱ्या आघाडीसंदर्भात महत्वाची बैठक, छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्तीची घोषणा. सव्वीस सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार, राजू शेट्टी यांची माहिती. महायुती सोडून तिसऱ्या आघाडीमध्ये आलो तर जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही, बच्चू कडू यांचं वक्तव्य. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. काही दिवसांपूर्वी संजय पांडे यांनी अंधेरीमधून निवडणूक लढणार असल्याची केली होती घोषणा. 23 आणि 24 सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा, अमित शहा संभाजीनगरमध्ये घेणार विदर्भ आणि मराठवाड्यातल्या नेत्यांची बैठक. 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईमध्ये भाजपची मॅरेथॉन बैठक, बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवरती शिक्कामोर्तब होणार. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला 4 ते 5 दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांची माहिती. महायुतीचे नेते जागावाटप जाहीर करतील, शिरसाट यांचं वक्तव्य. महायुतीमध्ये 288 पैकी 168 जागांवरती कोणताही वाद नाही, बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या, एबीपी माझाला महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. विधानसभेला भाजप राज्यामध्ये 160 जागा लढण्याची शक्यता, दरम्यान 10 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता, त्यादृष्टीनं वेळेच्या आधीच उमेदवार जाहीर करण्याकडे भाजपचा कल. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा, विधानसभेसाठी महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवरती दावा केला जाणार असल्याची माहिती. विद्यमान आमदार यांचं तिकीट न कापण्याची बैठकीमध्ये हमी. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये मनसेकडून विजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, मनसेचे नेते आदित्य ठाकरे मनसे आता या संदर्भामध्ये आदित्य ठाकरे यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रण देणार. नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेची परिवर्तन यात्रा, 25 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबर ही परिवर्तन यात्रा निघणार, शिक्षण आरोग्य रोजगार या विषयांवरती मनसेची यात्रा. नगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा दावा, या जागेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके इच्छुक असल्याची चर्चा. महायुतीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या वाट्यातील पिंपरी विधानसभेची आपण मागणी करणार, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा दावा. अश्विनी जगताप तुतारी फुंकणार ही एक अफवा, अश्विनी जगताप भाजपकडूनच लढण्यावरती ठाम, विरोधकांनी ही घडवून आणलेलं षडयंत्र,
अश्विनी जगताप यांनी केलं स्पष्ट. रुपाली चाकणकर स्वतः आधी शरद पवार गटामध्ये होत्या, आता अजित पवार गटात आहेत, त्यामुळे त्यांनी पहिलं आपलं बघावं, दुसऱ्याच्या घरामध्ये डोकू नका. टीका करणाऱ्या चाकणकरांना खडसेंचा सल्ला. अजित पवारांनी सासूबाईंना 1999 उमेदवारी दिली, तेव्हापासून अजित पवार आणि राष्ट्रवादीसोबत आहोत. एकनाथ खडसे यांचा अभ्यास कमी पडतो, रुपाली चाकणकर यांचा पलटवार. आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप. राजकीय उदासीनतेमुळे नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प गुजरातकडे गेला, वडेट्टीवार यांचं वक्तव्य. नागपूरमध्ये सौर उत्पादनामध्ये अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये गुंतवणूक करणार, गुजरातला जाणार नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर रिन्यू कंपनीकडून खुलासा. विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे, आज विरोधी पक्षनेत्यांना तोंडावरती पडावं लागलं. उद्योग बाहेर गेले नाही असा कंपनीनं स्वतः खुलासा केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वडेट्टीवारांवरती निशाणा. विरोधक जाणून बुजून उद्योग इकडे गेले तिकडे गेले असं खोटं सांगतायत, वडेट्टीवारांच्या आरोपांवरती अजित पवार यांचं उत्तर. विदर्भात किती प्रकल्प आले हे विरोधकांना माहीत नाही, कुठल्या सूत्रांनी त्यांना माहिती दिली हेही माहीत नाही, वडेट्टीवारांच्या आरोपांवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांचं उत्तर. बुलडाण्यामध्ये रोड शोच्या दरम्यान युवकांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळी झेंडी, वादग्रस्त वक्तव्यानंतरही रामगिरे महाराजांना पोलीस सुरक्षा पुरवत असल्याचा केला निषेध, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. बुलडाण्यामध्ये लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा, महापुरुष संत यांच्या पुतळ्याचं ई अनावरण, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात, राग आम्हालाही येतो पण व्यक्त करण्याच्या मर्यादा पाळा, संजय गायकवाड यांचं नाव न घेता अजितदादांनी टोचले कान. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मात्र उपचार घेण्यास जरांगेंचा नकार, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून उपचार घेण्याची विनंती. नगरच्या नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 40 रुपये प्रति किलोचा भाव, पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये सहा आरोपी चेतन पाटील याचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कल्याण न्यायालयामध्ये एसआयटीकडून 500 अधिक पानांचं आरोपपत्र दाखल, आरोपी अक्षय शिंदेवरती बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे 2 आरोपपत्र दाखल. अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी कशिडीमधील एक बोगदा उद्यापासून वाहतुकीसाठी बंद, गणेशोत्सव काळामध्ये दोन्ही बोगद्यातून सुरू करण्यात आली होती वाहतूक. सिंधुदुर्ग विजयदुर्ग या किल्ल्यांना युनेस्कोचं नामांकन, युनेस्कोची टीम 6 ऑक्टोबरला विजयदुर्ग आणि 7 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग किल्ल्याची करणार पाहणी, युनेस्कोच्या पाहणीनंतर जागतिक वारसा यादीमध्ये स्थानावरती शिक्कामोर्तब होणार. जिओची सेवा मंगळवारी 2 तास ठप्प झाल्यानं कंपनीकडून ग्राहकांना भरपाई मिळणार, 2 दिवस अनलिमिटेड प्लॅन लागू करणार. काँग्रेस आणि पाकिस्तानचा अजेंडा एकच, अमित शहांचा घणाघात, काश्मीरमधल्या कलम 370 मुद्द्यावरती पाकिस्तान आणि काँग्रेस सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद. जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ असं आश्वासन आम्ही दिलं असून ते पूर्ण करू, त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी मतदानाचे सर्व विक्रम मोडीत काढावेत, श्रीनगरच्या शेरे काश्मीर स्टेडियममध्ये आयोजित एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.